वेलकम टू द अनुजाज रेसिपी क्रिएशन्स। माझे नाव आहे भक्ती संतोष गुंडाळे, माझे वय आहे 11 वर्ष। अनुजाज रेसिपी अँड क्रिएशनच्या मौज मस्ती मजा या स्पर्धेत मी पार्टिसिपेट केला आहे। सो मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेले आहे, त्या रेसिपीचं नाव आहे थापा। याला तुम्ही पौष्टिक पिझ्झाही म्हणू शकता। हा थापा माझ्या पुण्याच्या मोठ्या आईने शिकवला होता मला। सो आपण थापा करायला सुरुवात करूया। सो लेट्स स्टार्ट। मीठ, आमचूर पावडर, जिऱ्याची पूड, तिखट, ऑइल, लोणच्याची तिकोणी। तुम्ही लिंबाच्या लोणच्याचीही घेऊ शकता, मी इथे आंब्याची लोणच्याची घेतलेली। ऑनियन, एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, स्वीट कॉर्न आणि इथे तुरीच्या डाळीचं वरण आणि एक पोळी। या पोळीवरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। मी आणखीन थोडंसं इथे घेतलेलं आहे तेल। आपलं या पोळीला तेल लावून झालेलं आहे। नंतर यामध्ये आपण लोणच्याची तिकोणी लावून घेणार आहोत। तुम्ही लिंबाच्या घ्या किंवा कोणतीही घ्या। सगळीकडे आपण इथे स्प्रेड करून घेऊया। मी थोडीशी आणखीन घेते इकडे। तुमच्या आवडीप्रमाणे इथेही तिकोणी लावू शकता। तुम्हाला जर जास्तच आंबट गोड तिखट असं आवडत असेल तर तुम्ही जास्ती घाला। मी इथे तिकोणी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे घट्ट वरण। मी इथे स्पॅच्युलाचं यूज करते, कारण स्पॅच्युलाने आपलं वरण सगळीकडे पसरलं जाईल। सगळीपुढे आपल्याला हे घट्ट वरण आपलं स्प्रेड करून घ्यायचं। हे वरण तुरीच्या डाळीचं आहे। थोडं आणखी स्पॅच्युलाने तुम्ही बघू शकता किती मस्त स्प्रेड होत आहे। या काठाला मी इथे लावून घेते। आपलं इथे स्प्रेड करून झालेलं आहे। तुम्ही थोडस इथे तिखट घालते। लहान मुलांना तिखट जास्त चालत नाही, पण तुम्ही तुमच्याप्रमाणे हे तिखट घाला। त्यानंतर मी इथे आमसूल पावडर टाकून घेते। थोडस चुटकीभर आपल्याला आमसूल पावडर टाकून घ्यायचं। त्यानंतर जिरे पूड असं भरभर असंच छान। त्यानंतर ते मीठ, त्यानंतर आता आपण यावरती कांदा टाकून घेऊया। इथे माझा कांदा टाकून झालेला आहे। आता मी इथे स्वीट कॉर्न टाकून घेते। हे आपण फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर कोथिंबीर, साहित्यामध्ये टोमॅटो राहिलं होतं, सो आपण यावरती टोमॅटो टाकून घेऊया। आपण एक काट्याला पण टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला खाताना त्याची छान अशी चवही लागेल। त्यानंतर थोडस यावरती आपण आमसूल पावडर, नंतर जिरे पूड व थोडस मीठ। याला आपण
पिझ्झा कटरनी कट करून घेऊया। आपला पौष्टिक पिझ्झा झाला रेडी। आम्हा मुलांना असं झटपटीत खायला फार आवडतं। मी तुम्हाला आता खाऊन दाखवते। खूप मस्त झालेला आहे आपला पनीर। हा नक्की करून पहा तुम्ही आणि अनुजा रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय।